रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे चंद्रपाल चौकशे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आणि त्यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उमेदवार गज्जू यादव यांना जाहीर समर्थन दिल्याने आता काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. रामटेक विधानसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे युवा आणि तडपदार नेतृत्व म्हणून गज्जू यादव यांना उमेदवारी जाहीर केली, परंतु काँग्रेसतर्फे आणि अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज सोमवारी अर्ज परत घेण्याची तारीख असल्याने पक्षश्रेष्ठीचा विचार करून आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि उमेदवार गज्जू यादव यांची उपस्थिती होती. चंद्रपाल चौकशी हे गेल्या अनेक वर्षापासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत होते, तर तशी तयारी देखील त्यांनी केलीच होती, परंतु पक्षाने गज्जू यादव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. तरीही पक्षश्रेष्ठीचा निर्णय अंतिम असून तो मला मान्य आहे, मी पूर्णतः पक्षाच्या कामात राहील आणि गज्जू यादव सोबत पूर्ण ताकदीनिशी राहून गज्जूला जिंकून काँग्रेसचा झेंडा रामटेकवर फडकवू, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीही चंद्रपाल चौकशी मनाने फार मोठे आहे, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आणि छातीवर दगड ठेवून उमेदवारी मागे घेतली, यांचा आम्हाला अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. सर्वांनी तहसील कार्यालयात जाऊन अर्ज परत केला. यावेळी सचिन किरपाण, शांता कुंभरे, तापेश्वर वैद्य, तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर संध्याकाळी नागपूर इथे हेडक्वार्टरला होणार आहे. काही प्रदेश जे काही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि अशी सर्व मंडळी उद्या प्रचाराच्या संदर्भामध्ये मंथन होणार आहे. विदर्भस्तरीय चर्चा आहे उद्या, त्या चर्चेमध्ये दोन्ही विभागामध्ये पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये प्रचाराची यंत्रणा कशी राबवणे, कोणकोण स्टार प्रचारक कोणत्या कोणत्या भागात जातील, कोणाकोणाच्या कशा कशा तारखा उपलब्ध आहेत, हा सर्व नियोजनाचा उद्याचा दिवस आहे. तदनंतर मुद्दा वेगळ्या विदर्भाचा मुद्दाचा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पार्टीला विचारला, त्यांच्यापासून तर भ्रम निर्माण झाला लोकांचा, काँग्रेसला विचार. आमचा तर काही मत राहिला ना, आम्ही कधी काही ह्या विषयाच्या संदर्भामध्ये कधी आमचा विरोध राहिलाच नाही आहे. पण जे लोक त्या मुद्द्यावरती फक्त आणि फक्त विदर्भावरती निवडणूक लढले, त्यांना हमखास आपण प्रश्न विचार. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कैलास निगोट, रामटेक, नागपूर.